तर संध्याकाळ झालेली, आपण अजून पण फोंड्यातच होतो. म्हटलं व्हिडिओ इथेच एडिट करून अपलोड करून जाऊ. तर ह्या काकी आपल्या गोष्टी कोकणातली परिवारातील सदस्य आणि सोबतच आपल्या रासम कुटुंबातील माझी काकी. काकी नाव कसा, नाव काय? जयवंती रासम. दादा तुझं नाव काय? सुनील. सुनील रासम. आणि कोण वहिनी येत होते? आणि ह्या आमच्या वहिनी आणि आमचं पुतण्या. काय नाव तुमचं? श्रद्धा. बाबू तुझं नाव काय? मला ओळखतो. मी कोण आहे? आईचा लाडका. तुझी आठवण काय? काका बोलायचा मला. ऐकाय रे, गाडी बिडी लावतेस की काय? आपल्या गाडीत काय नाही पद्या. मजाक मजाक मे बी कुछ नाही. हा ले मारी काय. एक काम कर, आम्ही बस झालो, तू पण येऊ नको, तू पण स्वतःला घरातच ठेव. तो क्रिकेट खेळायला माळ्यावर आणि वाटेत आपल्या नानांचा ट्रक आहे. चला चला तुम्ही पुढे चला, हळूहळू चला, हळूहळू चला. अरे हे तुझा काय, तू कुठे चाललाय? तू तर पाणी सोडायचं काम करतो ना. हो पाच आणू चालले आता का पाच काम येईल आता बघतो तिकडे जातो. किती पैसे कमवशील एकटाच? डबल कमाई मग कमाल. कुठे आहे पैसे, पगार पाणी काय? हसतो काय, हसतो काय? दार उघड उघड, दार उघड उघड. दार खरं जात कोणाचा? कोणाचा? हा चवनवाडीत. चवनवाडीत बरोबर तू काय असतो रे? आबा काय करतो नसतं माहिती आहे. उघडो तू बोललस तर मग. तू बोललस नाही, प्रॅक्टिस नाही तुझी आता. मी होर करतोय विषय संपव. सीएनजी भरायला आलेलो आणि गोष्ट कोकणातली परिवारातील सदस्य. काका नाव कसं तुमचं? बाळाराणे. आणि तुम्ही? अभिषेक राणे. आणि जसं मी लाईनीत उभा होतो बघितलं तर दादा बोलतो की आम्ही जेव्हा दुबईला होतो तेव्हा तुझ्याच व्हिडिओ बघत होतो. मग छान वाटलं तुम्हाला भेटून. आय होप तुम्हाला पण छान वाटलं असेल. आणि या हरखोळ्यात भेटायला आम्हाला. नक्की नक्की. आमच्या मामांचं घर पण तिकडे आहे डेफिनेटली. आणि आम्ही पण मिस करायचो ना काही गोष्टी. दुबईला असताना ऑलमोस्ट 5 वर्ष होतं मी दुबईला. तर तिकडे सुद्धा म्हणजे तुमचे व्हिडिओ बघायला खूप मजा यायची. आणि खूप आम्ही तर त्या टीव्हीवर ते फुल स्क्रीन लावायचं. ओके. आणि बसायचं दिवसभर काम करता करता तुझे डायलॉग ऐकायचे, व्हिडिओ ऐकायचे. पावसाळ्यात ये आता. डेफिनेटली येणार येणार येणार. मग नक्की येणार. ओके थँक्यू. आता इथेच आहे त्याच्यामुळे काय गावी येणार आहेस. बट आठवणीतली त्या गोष्टी दुबईच्या आठवणीमध्ये तू सुद्धा आहेस. थँक्यू सो मच. फोंड्यातून जाऊन परत आलो. आणि ए पत्या किती ओव्हर आहे आपली बॅटिंग आहे ना? किती रन झालेत? किती? 10 झाले ना. मया किती गेली? किती रन केले तू? 3 बॉल 3 तू किती? 3. तू आउट झालाय? नाही ना. तू जाऊच नको साहेब. मी तर बोलतो उगा ह्यांच्या आधी लागू नको. तू तू बॉलिंग कर फक्त. मला ठेवा रे, मला ठेवा. नमस्कार, मी अनिकेत रासम. गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि दुपारचं स्वागत आहे. सकाळपासून आलोय पण स्टार्टिंग करायला चान्स नव्हता भेटत आणि त्यानंतर अचानक समजलं सीएनजी आलंय. काल दिवसभर आपण बराच वेळ फिरलो त्यामुळे सीएनजी संपलेला. आणि आता सप्त्यासाठी आपली भावंडं वगैरे येतात तर त्यांना पण फिरवायला हवं. मित्र आहेत त्यांना फिरवायला हवं. काका काकी आहेत त्यांना फिरवायला हवं. मग म्हटलं सीएनजी फुल करून जाऊया. आणि दिवसभरात ना फोंड्यात फक्त एकदा सीएनजी येतात त्यामुळे माका जाणं गरजेचं होतं. आणि हे पाठीमागे हे टेन्शनचं वातावरण फक्त हे टेन्शन नाही, ही मजा आहे. आम्हाला माहिती हेच हरणार आहेत बस हरण्यासाठी. आणि हे झाल्यानंतर आपण जाणार आहे का म्हणजे पहिल्या टेकमध्ये जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला फोंड्यात काल संध्याकाळी ज्या काकी भेटल्या त्यांच्यासोबत बऱ्याच वेळ गप्पा मारल्या. मग त्यांनी मला जेवणाचं आमंत्रण दिलं आणि आज इतवार. मग मी पण एक दोन वेळा नाही बोललं तिसऱ्यांदा म्हटलं हा येतो. तर मी आणि पत्या त्यांच्याकडे जाणार आहे जेवायला. तर इकडची मॅच झाली की आपण लगेच तिकडे जाणार. आणि त्यांनी थोड्या वेळापूर्वी फोन केला, थोडा उशिराच आहे जेवण वा इसा लेट होतला. मी म्हटलं बराच झाला, मला पण उशीर होणार होता.
मग इकडचं सगळं आवरलं की त्यांच्याकडे जाऊ आणि बघूया मेनू मध्ये काय, आणि त्यानंतर मग घरी येऊन आपल्या सप्ताही तयारी कुठवर आली ते पण बघायचं. आताच गेलेला ना, एक मिनिट तरी झाला. हा पण तो बोलता था करता, मी जाताले आणि आउट होऊन येतलाय बोललेले. बरोबर आहे साई, ऑल द बेस्ट. किती रन झाले रे? का झाला क्या? नको नको, तू काय वाटण घेऊ नको, तेवढा काय गरज नाही. हे बघ, आम्ही मजा म्हणून येत आहोत, आम्ही जिंकण्यासाठी अजिबात येत नाही. लावून लावून मला लय लाज वाटली. है ना, तू प्रत्येकावर पारितोषिक लावलेला ना. किती झाले ते टोटल? साडेसातशे रुपये झाले. आता याच्यावर अडीचशे. मला साडेतीनशेच गुगल पे कर. हा कसले म्हणून? आता त्यांनी तर काय केलेले नाही, जाणार होते तुझे, वाचले ना. अर्धे तू घे, अर्धे माका दे. पत्या? हा पत्या. ए पत्या, पत्या काय तुमच्या बुड्यात, तुमच्या बुड्यात काय काय बोलतोय मला ते माहितीये मला, तुम्ही असे झालेले. काय माया, समोरच्या संघाने तीनच चेंडूत सामना संपून टाकला आणि जिंकले. पण मी तरी तुला चार सांगितलेले, चार चेंडू. किती मेला? चार बोललेलो बाहेर आहे म्हटलं काय उपयोग नाही झाला. काय मेल्यानो, दोन लिटर थम्सअप पियाला काहीतरी द्यावायची. तू नाही, तू पाव लिटरच पियाला. मस्करी करतो, तू का अंगावर येतोय पण एवढा? मुंबईवरनं आलं तर काय? दोन पियालो. मुंबईवरनं इलो तर अंगारही उकळवलो बघ ना. काय सुजन, सायकल घ्या आपण घेऊन जातो. अभिनंदन. तीन चेंडूत सामना संपून आल्याबद्दल सर्व संघाचे हार्दिक अभिनंदन. काय मेला रुपया? माका वाटलं तू इलस तर बॅटिंग ताट होत आली. काय या बरो, काय होणार नाही म्हणून यांनी अभिदादाक पण बोलवले. आणि आधीच तो रुपो इल्लो, आज यांना बॅट घेऊन एका बोलवले. अभिदा खेळणार आहे. तुला माहितीये का किती बॉलात मॅच संपली असेल? तीन बॉल मध्ये. काय आहे कोच? हा सांग जरा टीमला, समजव काहीतरी. हा मध्ये ते दाखवलेले सिक्स बघितले ना कसे असतात? आता मी दाखवले ते नाही ना. अभिदा समजा यार काहीतरी काय आहे. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा एकदा गाडीजवळ पोहोचले आणि जो काल सुनील दादा भेटलेला ना त्याच्या घरी चाललोय आता जेवायला. मी आणि पत्या आहे आणि बघूया आता मेनू मध्ये काय आहे, जाऊन जेवूया, खूप भूक लागली आहे. आता आपण पोहोचलोय हरकुळ खुर्द गावातल्या भटवाडीमध्ये आणि हे आहे सुनील दादाचं घर. आणि इथेच आमच्या गावातले गुरुजी राहतात. हा अरे बाबा माझ्या, हो मी हाय तसं झालो. हाय, कसा आहेस? हा काय रांगोळी वगैरे काढली? कमाल, मी जरा हात पाय धुतो. काका नाव काय तुमचं? रघुनाथ. रघुनाथ रासम. धेनू, धेनू रासम प्रसिद्ध. धेनू रासम. किती साली तुम्ही इथे शाळेत होतात? 66 ला 8वीला होतात. आणि मग मुंबईला किती साली गेलात? मुंबईला 10वीला 10वीला मुंबईला गेलात. आणि मग त्यानंतर काय केलं तिकडे? तिकडे का जाऊन काय केलं? आय टी डिपार्टमेंट गेलात. अच्छा, मग तेव्हाच गाव आणि आताच्या गावात काय फरक आहे? तेव्हाचं गाव आणि आताचं गाव किती फरक आहे? आसमानाचा फरक झाला ना. तेव्हा गाव किती भरलेलो असायचो? गरिबी होती, नव्हता. ओके, अच्छा अच्छा. हो. तर खास आम्ही येणार त्यासाठी वड्यांचा भेद. कमाल, करा करा. हाय शाबाश. सो आता काकांच्या घरात तर आलोय आणि घर जुन्या पद्धतीचं आहे आणि जे मेंटेन ठेवलंय ना, माझी अशी इच्छा आहे की जेवल्यानंतर मी तुम्हाला कोकणातली जी जुनी घराची पद्धत होती ना ती पद्धत तुम्हाला हे संपूर्ण घर म्हणजे जेवल्यानंतर दाखवेन. आणि भन्नाट घर आहे आणि काकांशी गप्पा मारून खूप छान वाटलं. तर आता आधी जेवण घेऊया आणि त्यानंतर बघूया घर कसं आहे. आपल्या ताटात आहेत वडे, त्यानंतर चिकन, हा रस्सा आणि हे बकऱ्याचं मटण, कोशिंबीर आणि इथे सोलकढी. आणि चिकन आणि मटण बनवलंय ते एका अखिनी. धन्यवाद. आणि कोण नाही बसत आमच्या वांगडा? बाकी सगळे महिला मंडळ जेवण झालेत. हा
हे आणि काय गावले तुमका? चला धन्यवाद या प्रेमासाठी. आता मी जेवतो, तुम्ही असे सगळे माझ्याकडे बघत राहलास ना कठीण आहे. तर जरा मी खाऊन सांगते त्यांना कसं झालं. अरे मी जेवतोय ते नंतर घेणार त्याचा. छान झालंय हो बारीक. तर मित्रांनो जेवण तर झालंय आणि हे त्या काकांचं घर आहे. घरासमोर ही तुळस आहे, हे अंगण आहे आणि खास इथे रांगोळी वगैरे काढलेली. आता हे जे घर आहे ना, हे 76 साली बांधलेलं घर आहे आणि हा घराच्या आजूबाजूचा परिसर आहे. पण बाहेरून बघितल्यावर असं वाटत नाही की हे घर खरंच 76 साली बांधलेलं असेल. पण जर आपण आतमध्ये गेलो तर आतलं जे बांधकाम वगैरे आहे ना, त्या ते सेम जुन्या पद्धतीतलं आहे. आणि ते बघूनच मला जाणवलं की हे घर खरंच जुनं आहे. आणि मला काय माहिती, जुनी घरं खूप आवडतात. सो मला खूप इच्छा आहे हे जुनं घर तुम्ही पण बघा. आणि जुनं ते सोनं आहे की नाही हे तुम्हीच कमेंट करून सांगा. एंट्री केल्या गेल्या ही पहिली पडवी. नमस्कार, काय नाव तुमचं? सरिता. आपण काल गावलो भेटलो लाव ना. ह्या बाजूला या श्रद्धा वहिनी. हे इथे किचन आहे जिथे आपण मगाशी होतो. आणि म्हणजे प्रत्येकाची एक एक खोली असं समजून होतं, पण आता त्यांनी इथे किचन केलंय, सोबतच बाथरूम पण आहे छोटस बाजूला. त्या बाजूला आणखी एक खोली आहे. आणि हे सगळं लाकडाचं काम आहे, सागाचे वाशे, ही दगड आहे, दगडाच हे लाकूड फिट केलं जातं. आणि संपूर्ण माळा हा लाकडाचा आहे. काकी पाण्याचा आनंद घेताना काय बरा. आणि कोकणातल्या कुठल्याही घरात एंट्री केल्या गेल्या तुम्हाला पहिलं भेटेल ते देवघर. तर हे आहे देवघर. आता मी चिकन खाल्ले त्यामुळे मी आत नाही जात. आणि इथे आणखी एक रूम आहे. सोबतच आतमध्ये आल्यानंतर पत्या एका काय बोलतात मधल्या घरात वळ आहे. तर ही एवढी मोठी वळ आहे. आणि ही इथे आणखी एक रूम, हा त्यांनी किचन केलेला आहे. हा पण रूमच होता कोणाचा तरी. सोबतच इथे एक पडवी आहे. म्हणजे जर लहान पोरं असतील ना लपाशपी खेळायला तर दिवसभर त्यांना भेटणार नाही ती. इथे ही चूल केली आहे. परत हय नाणी हा हे बघा इथे पाणी तपवायला तपेला. हा पण नाहू शकतास. नारळाचं झाड या बाजूला, फणसाचं झाड आहे. कोरे पण मोठे होतात. नेऊक झाले आता नेऊक तुमका एक आहे ना तुझं कोण जॅकफ्रूट नाही गो फणसता. एक दोन त्यानंतर ही वळ आहे. सोबतच समोर तसंच दोन रूम. आणि हे का खुटी म्हणतात हा कपडे वपडे अडकवू पिशवी अडकवू. बाबा याला काय बोलतात? काय म्हणतात याला? खुटी. काय म्हणतात? खुटी. खुटी हा किती सांग. पिशवी अडकवायला. आणि ही पडवी आहे. परत इथे एक रूम आहे. इथे एक रूम आहे. आणि हा पाठचा दरवाजा आहे. आणि हे काय केलं बाथरूम टाईप केलंय. ओके चालेल. तर असं होतं ह्या काकांचं हे इतकं भलं मोठं घर. खूप भारी आहे. हे लपाछपी खेळा ना, जावा ना, जावा लपाछपी खेळा. भेट हा बाबा हाय पाय रे हाय पाय रे हाय पाय हाय 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 हाय. ई मारते सुनील लासम नाही रे रासम. व्हेरी गुड. ओके नाईस टू मीट यू बाय. तर मित्रांनो बराच वेळ गप्पा मारून झाले आणि सगळ्यांशी बोलून जसं पोट खुश झालं ना त्यापेक्षा मन जास्त खुश झालं. आणि असं वाटत की या गप्पा थांबणारच नाही. तितक्यात ह्याने टोकल्यांनी सांगितलं ना भाई मॅच आहे हरायला जायचंय. म्हटलं ठीक आहे जाऊया. तर सुनील दादा सोबत दादा तुझं नाव काय? मिलिंद रासम. बाकी या दोन वहिन्या ही आई आणि हे काका आणि त्यांची पिलावळ असो आयो एकत्र गोतावळ. आणि हे परिवार असंच हसत खेळत राहू दे हीच आपल्या गोष्ट कोकणातलीकडून किंवा आपल्या संपूर्ण परिवाराकडून तुम्हाला ह्या शुभेच्छा. आणि एवढंच सांगेन वेळात वेळ काढून गावात येत राहा.
आणि आमच्याकडे नक्की या, कोंबडे वडे करूया आणि शेतीला या, जरा आमका पण मदत होईल. तू सांगलं बघा तर बोलाव घेतला आणि हे म्हणतो जॉत धरूया, पण आता जॉत नाही या, त्यामुळे तुमचा पावर टेलर फक्त बघूच लागत. चला सगळ्यांना भेटून छान वाटलं, तुम्ही केलेल्या पाहुणचारासाठी धन्यवाद नाही म्हणणार आपल्या माणसांना. चला येता वा आणि आता आणि चंद्रपूरसाठी सर्व जण मारले ना तुमचा उंटा शोध जाय परत दुसरे षटकार, चला तीन षटकार मारले ना सर्व जण आणि खरोखर. मित्रांनो माळ्यावर गेलेलो पण तिथे आपलं कोणच नव्हतं आणि तिकडे सर्वेश बॅटिंग करत होता आणि मस्त खेळला, चार बॉलात काहीतरी चार षटकार मारले त्याने, भारी खेळला सर्व. व्हिडिओ बघत असेल तर प्राऊड ऑफ यू. आणि आता आपली जी हरलेली टीम आहे ती इथे प्रॅक्टिस करते, रोज आम्ही अंडर आर्म खेळतो, आज ते ओव्हर आर्म खेळत आहेत. त्या तो पण असं मी खेळलो ना. आणि काका काकींना भेटून आणि त्या दादा वहिनींना भेटून खरंच खूप छान वाटलं, खूप मस्त पाहुणचार झाला आणि तेव्हा नाही बोललो पण आता बोलतो. थँक्यू. तर आता मंडळात नवीन बॉलर आलाय, बॅटिंग करून काय होत नव्हता, मग आता विचार केला आता आपण बॉलिंग करूया आणि बॅट्समन मंगेश मग या सांभाळ, हा काळजी घे, नीट खेळ, बॉल कुठेतरी लागेल, बाकी काय नाही. हो काय तुला गरज आहे, जा ना अभ्यास. किती चौक बाद तर, हा किती चौक बाद तर, किती चौक अट्ट्याचे तो बघ, सुजल बघ, तो बघ झाला, डिश लागली, आता नाही, आता नाही पडायचो बद्या, आता डाऊट आहे माका. गो बाय माझे, हा बघ बॉल बघ, कीपर वन साईड, हा कीपर फिक्स. विवेक तू उद्या माझ्याकडून ते हँड ग्लोव्ज घेऊन जा, ते आमची आई केस कलर काळे करायला लावते ना ते वाले. नाही नाही त्याची चूक नाही, मी इथं उभा आहे ना तो माझ्या टाकणार. बघूया बघूया, चल कमांड बद्या, यू कॅन डू इट. असत ना फिक्स, हा फिक्स फिक्स कन्फर्म. मग काय आलं बघून खेळ ना, बघून खेळ, चल चल बद्या कमांड. आयु ला टर्न बघितला या बाजूला स्वतः अमरदादा शेट पाडावे. ओ अमरदा, अरे असंच काय भल्या गिरस्ता, तू दिसना झालं हल्ली, हा पोटाच्या पाठीवर गेल खरं होता काम. हा जरा ना आमच्याकडे पण लक्ष द्यावा, कधीपर्यंत मोकळ होत, कधीपर्यंत म्हणजे 20 तारीख, 25 नंतरच ना, वैज लक्ष दे काम आहे, सांगते तुका. सो आपल्या पोरांचं अजून खेळणं चालूच आहे, सो अमरदा कामावर नरेला म्हटलं आता एवढं लांब चालत जाण्यापेक्षा अमरदाला पण सोबत घेऊन जाव्या. इथे सूर्य, या बाजूला चंद्र, वा एका टायमाला एकाच लेवलला दोघे पण कमाल. बद्या ए बद्या, मी चंद्र तू सूर्य, हा तू त्या साईडला जा, मी या साईडला जातो, बाय टाटा. आता कोणीला, हा काय नाही आता वाट जड झाला तुझा. अमरदा पहिल्यांदा आपल्या गाडीत बसणार आहे, अमरदा पुढे बस ना, असा अमरदा बसा. बरी हा अमर दादा, काळजी घेवा सोनराव. तर हे शैलूच घर आहे आणि टोमॅटो केले नाही, आता आपल्याला असं गवताच आता जमणार नाही. हा अरे कला म्हणे वांटरा नको येऊ दे, फक्त एवढा खाली ना, हा एवढा खाली नाही, नाहीत ना आपण पते. तुमची काज बघाय धरली या, काय घसान घस धरली या, बाबा 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 माका दिसता, माझी नजर चांगली आहे बद्या. हा काय काल ना पुरता दे बद्या, हा काय रे बद्या
मी येऊन जाऊ ना माता ते बघ वर बघ वर हे बघ हे बघ वर बघ किंवा काय धरली अपो बाबा 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 हा कद्या आता आपण पोचलोय घरी आणि दिवसभराच्या धावपळीनंतर आमची आजी काहीतरी म्हणते म्हटलं तिचं म्हणणं आपण ऐकूया तिला काय म्हणायचं थांब जरा पाय असं कर आजी व्हेरी गुड आता विचार काय काय ते लाईनीत तो पोरगो कोणतो तो बापू तिकडे गेला वाजे आई हा काय कपडे करून गेला अच्छा आज मा बाहेर काढली काय करते रे पोटून येऊन येऊन अल्बम काय करत आणि असंच मज्जा बघ आपण दोघ किती मस्त दिसतो बघ है ना आता सप्त येलो मांडव घालतो सप्त्यात हो जातोय आता आजी लाडू घेऊन ये तुझं नाव लाडू तुला कशी लावा लाडू आजी मी जाऊ आजी हल्ली तुम्ही कोण आलात नाही म्हणते नाही तर मागे जेव्हा तुम्ही सुट्टीत भेटायला आलं तेव्हा एवढं साठलेलं म्हणते आजी मी जाऊ एकदा स्माइल कर दा एकदा ये बघ इकडे तर मग एकदा जा आता जा बाय जेवण काय केलं मटण होता मटण 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 मुंबईची चाकरमानी आहेत बाय बरी हा गांगू शिशु मंदिर काय काका बरे आहात ही माझी वायर लंबते काय बरे आहात अरे तुम्हाला हात काय म्हणतो पाया पडतो काका काळजी घ्या सो फायनली मित्रांनो पुन्हा एकदा घरी आलो आणि फ्रेश झालो आणि आत्ता व्हिडिओ एडिटिंगचा टाईम आहे सो एक तासभर व्हिडिओ एडिट करेन आणि मग फोंड्याला येईन सो आजच्या दिवसभरात आपण काय बघितलं की त्या काका काकीने आपल्याला घरी बोलवलं आणि हाय त्या काका काकीने आपल्याला घरी बोलवलं आणि त्यांच्या घरी त्यांनी आदबीने आपल्याला जेवायला वाढलं इतका छान पाहुणचार केला मटण पण छान होतं चिकन पण छान होतं चिकनचा रस्ता पण छान होता मासे पण छान होते फक्त आमटण वाईज जास्त वाई होती बोललो मी त्यांना मला आंबट जरा जास्त लागतं त्यांना माहीत पण होतं पण ठीक आहे नेक्स्ट टाईम जेव्हा मी त्यांना माझ्या घरी बोलवेन ना तेव्हा आपल्या पद्धतीने म्हणजे आई जसं करते तसं करून दाखवेन आणि मी पण त्यांचा तसाच पाहुणचार करेन जसं त्यांनी माझा केला सो भारी वाटलं त्यांच्या सगळ्यांशी गप्पा मारून आणि सगळ्यांना गावची आवड होती सोबतच आज पुन्हा एकदा आपण क्रिकेटच्या दोन मॅची हरलो त्याबद्दल आपल्या सगळ्या ग्रुपचे अभिनंदन माहीत नाही पोरं कधी जिंकतील पण ठीक आहे ते खेळायला जातात आणि त्यांना मजा येते सो त्यांच्यासोबत मलासुद्धा मजा येते सोबत हसरे आजीच्या प्रश्नांना उत्तर दिली सोबत तिच्यावर एक दोन तीन मिनटं काढली तर तिला पण जरा बरं वाटलं आणि आता लवकरच आई पण येईल आई आली की मी पुन्हा एकदा आपल्या रेसिपीच्या व्हिडिओ आपल्या गावातला सप्ताह सोबतच बरीचशी मित्रमंडळी आपल्याला भेटतील जुनी आपल्या इकडची गावची माणसं आपल्याला भेटतील जुने मित्र भेटतील सो संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगालच चॅनल नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका बाकी लाईक तो मेरा हक म्हणतो जो तुम्ही करताच आत्ता केला नसेल तर विसरला असाल तर करून टाका थम्सअप आहे ना तिथे केलात ओके आणि बाकी भेटू नवीन व्हिडिओसोबत तो पण टाटा बाय टेक केअर काळजी घ्या सोईन रवा.